आमदार किसान राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आहे. हिवाळी अधिवेशनाचं सूप वाजलं तरी देखील शासनानं बुलढाणा जिल्हा मध्यवर्ती बँकेला कुठलीच मदत जाहीर केली नाही. त्यामुळे बँकेचे माजी अध्यक्ष आणि सिंदखेड राजा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आमदार किसान राजीनामा देत शासनाचा निषेध केला आहे. बँकेच्या संचालकांनी त्यांच्या ताब्यातील अनेक संस्थांसाठी बँकेकडून कर्ज घेतलं पण त्याची परतफेड न केल्यानं जिल्हा बँक अडचणीत आली. एनपीएम वाढल्यानं जिल्हा बँकेला रिझर्व्ह बँकेचा बँकिंग परवाना मिळवण्यासाठी 155 कोटी रुपयांची गरज होती. ज्याप्रमाणे राज्यातील नांदेड, धुळे, जालना या बँकांना शासनानं मदत केली त्याच धर्तीवर राज्य शासनानं बँकेला 127 कोटी रुपये अर्थसहाय्य करावं अशी मागणी बँकेच्या संचालकांनी केली होती. त्यावेळी संचालकांनी अगोदर राजीनामे द्यावे अशी भूमिका राज्य शासनानं घेतली होती. त्यानुसार सर्व संचालकांनी राजीनामेसुद्धा दिले. त्यानंतर तारखेवर तारखा देऊन शासनानं बँकेला आर्थिक मदत दिलीच नाही. अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी संतोष लोखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत. संतोष, डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी आमदारकीचा राजीनामा दिलाय, काय नेमकी त्यांची भूमिका आहे? भूषण, आपण बघितलं की बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँक ही गेल्या काही दिवसापासून आर्थिक अडचणीमध्ये सापडलेली आहे आणि त्याचा एनपीए वाढल्यामुळे रिझर्व्ह बँकेने त्याला बँकिंग परवाना नाकारलेला होता. सदर बँकेला बँकिंग परवाना मिळावा यासाठी बँक संचालकांनी राज्य शासनाकडे मदती आर्थिक मदत मागितली होती. ज्याप्रमाणे राज्य शासनाने नांदेड, धुळे या बँकांना आर्थिक मदत दिली त्याच धर्तीवर बुलढाणा जिल्हा केंद्रीय बँकेला सुद्धा राज्य शासनाने आर्थिक मदत द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती. परंतु सदर बँक ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असल्यामुळे आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेहमी पुरवडीचं राजकारण या ठिकाणी चालत असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या बँकेला आर्थिक मदत देण्यास गेल्या अनेक दिवसापासून विलंब लावलेला आहे आणि त्यामुळेच या अगोदर सुद्धा संचालकांनी आपले संचालक पदाचे राजीनामे या ठिकाणी दिलेले होते. हिवाळी अधिवेशनामध्ये आपण या बँकेचा प्रश्न निकाली काढू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं आणि त्यामुळेच हिवाळी अधिवेशनामध्ये या बँकेसंदर्भात काहीतरी निर्णय होईल अशी अपेक्षा सर्वांना होती. परंतु हिवाळी अधिवेशन आटोपलं तरी या बँकेसंदर्भात कुठलेही निर्णय झाला नाही. त्यामुळे डॉक्टर राजेंद्र शिंगणे ज्या या बँकेचे माजी अध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी राजीनामा दिलेला आहे. धन्यवाद संतोष सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास एक पाऊल पुढे.